हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 2 जानेवारीपर्यंत वाढवावा, अन्यथा हे अधिवेशन फक्त पिकनिक अधिवेशन म्हणून ठरेल, त्या पलीकडे या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही। आता आमचा देवेंद्रजींना पण प्रश्न आहे की तुम्ही सत्तेत आल्यानंतर मुंबईचे का होता, एकीकाळे तुम्ही भीष्म प्रतिज्ञा केली होती की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही, ही देवेंद्रजींची भूमिका होती। आज वेगळा विदर्भाची मागणी लोक उगीच करत नाहीयेत। दोन्ही दिवस कापसावर चर्चा झाली नाही, त्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत चर्चा व्हायला 2 दिवसाची चर्चा वाढवावी आणि अधिवेशनाचा कालावधी 7 ते 8 दिवसाचा वाढवावा। आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातला शेवटच्या अंतिम दिवसातला एक दिवस आहे। उद्यापर्यंत हे अधिवेशन चालेल आणि कदाचित उद्या सायंकाळी अधिवेशनाचं सूप वाजणार। मात्र नागपूर करारानुसार विदर्भामध्ये होऊ घातलेल्या या अधिवेशनातून शेतकऱ्यांना काय मिळालं, विदर्भाच्या कुठल्या प्रश्नांवर चर्चा झाली, महाराष्ट्र हा सर्वात मोठा कापूस उत्पादक भाग आहे, राज्य आहे, त्यामध्ये विदर्भ हे सर्वात जास्त कापूस पिकवणारा राज्य आहे, तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत वरिष्ठ सभागृहामध्ये किंवा खालच्या सभागृहामध्ये गेल्या 10 दिवसात एक चकार शब्दही निघालेला नाही, याबद्दल मी खेद व्यक्त करतो। आणि 260 प्रस्तावावर ज्यावेळेस विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत चर्चा व्हावी अशी विनंती आम्ही सभागृहाला केली, त्यावेळेस आजसुद्धा वेळ काढूपणा सरकारचा दिसते आहे। म्हणजे विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, फळबाग उत्पादक शेतकरी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होऊ नये याकरता सत्ताधारी प्रयत्नशील आहेत। मात्र या माध्यमातून आमची विनंती आहे, विदर्भाचा बॅकलॉग फार मोठ्या प्रमाणात आहे। विदर्भाने आतापर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांचा काळ पाहिला, त्यामध्ये कैलासवासी वसंतराव नाईक साहेब असतील, सुधाकरराव नाईक साहेब असतील, आणखी जे काही विदर्भातून ज्यांनी नेतृत्व केलं किंवा अलीकडच्या काळात देवेंद्रजी असतील, आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की हरित क्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईक साहेबांनी विविध योजना राबवल्या होत्या, हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा ही नाईक साहेबांची अपेक्षा होती। मात्र विदर्भात अधिवेशन होतं आणि अधिवेशनापुरते आमदार इथे येतात आणि नंतर आपापल्या घरी निघून जातात। जवळपास सर्व आमदारांना 31 सेलिब्रेट करायला घरी जाण्याची घाई झालेली दिसते। मात्र हे अधिवेशन 2 दिवसावर वाढवावं अशी विनंती आम्ही सरकारला या माध्यमातून करतो आहोत, कारण आतापर्यंत विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठलीही चर्चा दोन्ही सभागृहात झालेली नाही, त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 2 जानेवारीपर्यंत वाढवावा, अन्यथा हे अधिवेशन फक्त पिकनिक अधिवेशन म्हणून ठरेल, त्या पलीकडे या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही। दुसरं असं, उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सरकार पॅकेज घोषित करण्याची शक्यता आहे। सिंचनाच्या बाबतीत पॅकेज घोषित करणार, धरणाच्या बाबतीत पॅकेज घोषित करणार, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत पॅकेज घोषित करणार। मात्र घोषणा करणं आणि त्याची अंमलबजावणी होणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे या सरकारला वेळ काढायचा आहे। मी परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो आणि उपमुख्यमंत्र्यांना पण विनंती करतो, कारण उपमुख्यमंत्र्यांच्या स्तुतीच फक्त 260 प्रस्तावात आम्हाला सत्ताधाऱ्यांकडून दिसल्या की त्यांनी एवढे लाखाचे प्रोजेक्ट आणले, त्यांनी इतके समृद्धी महामार्ग आणले, त्यांनी मिहानचा प्रकल्प आणला, पण नवीन उद्योग महाराष्ट्रात काय येत नाहीत यावर कोणी बोलायला तयार नाही। आमचं देवेंद्रजींची स्तुती तुम्ही करताय त्याबद्दल दुमत नाही, देवेंद्रजींचा फोटो कटआउट आज लहान केलं त्याबद्दलही आमचं दुमत नव्हतं, काल ते मोठं होतं त्याबद्दलही दुमत नव्हतं, पण आमचं दुमत याबद्दल आहे की निदान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे। आता आमचा देवेंद्रजींना पण प्रश्न आहे की तुम्ही सत्तेत आल्यानंतर मुंबईचे का होता, एकीकाळे तुम्ही भीष्म प्रतिज्ञा केली होती की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही, ही देवेंद्रजींची भूमिका होती। आज वेगळा विदर्भाची मागणी लोक उगीच करत नाहीयेत। विदर्भाच्या भरोश्यावर हा जग पोहोचले, हे देश पोहोचले जाते। इथे विदर्भामध्ये विद्युत निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, विदर्भातल्या शेतकऱ्यांमुळे आमच्यासारख्यांच्या अंगावर हे पांढरे कपडे दिसत आहेत तुम्हाला, त्याच्यामुळे विदर्भाचं अधिवेशन 2 दिवस देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वाढवावं आणि अधिवेशनाचा कालावधी 2 जानेवारीपर्यंत निश्चित करावा, ही मागणी मी या माध्यमातून करतोय। विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हायला निदान 2 दिवस चर्चेसाठी वाढवावे, आणि सन्माननीय अजितदादा विरोधी पक्षनेते यांनी जर मागणी केली असेल 1 आठवड्याची, तर मी म्हणतो मगा एकनाथ खडसे साहेबांचं मी भाषण ऐकलं, 3-3 आठवडे 1-1 महिना हे अधिवेशन चालायचं, पण आम्ही नवीन आमदार झालो ते तर पाहतोय, 4 दिवसाचं अधिवेशन, 8 दिवसाचं अधिवेशन, 15 दिवसाचं अधिवेशन। आता
तीन आठवडे नाही मी म्हणतो आणखी एक महिना जरी अधिवेशन झालं तर चालेल, 31 इथेच आमदारांनी सेलिब्रेट करावं आणि इथेच शक्य झालं तर आपल्या परिवाराला बोलवून घ्यावं, कारण विदर्भात काही पर्यटनाला वाव नाही असं नाहीये ना, ताडोबा इथे जवळ आहे, चिखलदरा इथे जवळ आहे, इथे करा ना सेलिब्रेशन, पुण्या मुंबईच्या आमदारांनी तिथे ठाण मांडून बसलं पाहिजे, तफावत नाहीये। विदर्भाच्या प्रश्नावर दोन दिवस दोन्ही सभागृहामध्ये चर्चा व्हावी म्हणून दोन दिवसाचा चर्चेचा कालावधी वाढवा आणि अधिवेशनाचा कालावधी या 7 दिवसाचा वाढवा, या मागणीशी मी पण सहमत आहे। बघा, याचे मला पण खंत वाटते, मी कापूस उत्पादक शेतकऱ्यांपैकी एक शेतकरी आहे। आज कापसाला भाव काय साहेब, 7,000 रुपये क्विंटल कपाशीला भाव आहे। मागच्या सरकारच्या काळात 14,000 रुपये 15,000 रुपये क्विंटल कपाशीला भाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न उद्धव ठाकरे साहेब आणि अजितदादांनी केला होता। त्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये उत्तेजनपर देण्याचा निर्णय आपल्या मागच्या सरकारने घेतला होता। सरकार कुठले असं, आमची मागणी अशी आहे की 7,000 रुपये क्विंटलच्या दरामध्ये शेतकऱ्याला काय परवडणार, हेक्टरी 30,000 रुपये शेतकऱ्याला कपाशीला मागे खर्च आहे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला 30,000 रुपये खर्च आहे। आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही समृद्धी महामार्ग केले ना, त्याबद्दल आमचा विकासाला विरोध नाहीच आहे, पण निदान शेतकऱ्यांच्या बाबतीत या सुतगिरण्या बंद आहेत, त्या सुतगिरण्या तर सुरू करा। विणकर इथे मोठ्या प्रमाणात होते, ते आज बंद झालेले आहेत। फळबाग उद्योग मोठ्या प्रमाणात होता, तो बंद झालेला आहे। त्यामुळे या दोन्ही सभागृहामध्ये मागच्या 8-10 दिवसांमध्ये एकही शब्द कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबत न निघणं ही फार मोठी खंत आहे। देवेंद्रजी या विदर्भाचे आहेत, त्यांची स्तुती त्यांच्या पक्षातले सर्वच आमदार करत असतात, त्यांनाही आमचं म्हणणं आहे की देवेंद्रजी तुम्ही विदर्भाचे पुत्र आहात, वेगळा विदर्भ होणार की नाही होणार याबद्दल मी सांगू शकत नाही, पण वेगळा विदर्भ करण्यामागची किंवा मागण्यामागची विदर्भवासियांची जी भूमिका आहे त्याचं कारणच असं आहे की इथे बघा, कॉटन बेल्ट असताना सुद्धा इथे टेक्सटाईल हब उभे करता आले नाहीत आपल्याला। भाऊसाहेब फुंडकरांचं ते स्वप्न होतं, पण टेक्सटाईल हब उभं करता आले नाहीत। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादक शेतकरी नसताना सुद्धा तिथे टेक्सटाईल उभे झाले, तिथे खादी निर्माण होते, तिथे म्हणजे याला वाव मिळाला। इथलं अर्थकारण मोडलंय ना, विदर्भाचं अर्थकारण कोलॅप झालंय। आमच्याकडे तीर्थक्षेत्र नाही आहेत का, संत गजानन महाराजांचं शेगाव आहे, जिजाऊ साहेबांचं जन्मस्थळ आहे सिंदखेड राजा, त्याच्यानंतर नृसिंह स्वामींचं मंदिर आहे कारंजाला, ही तीर्थक्षेत्र आहे। मागच्या काळात संत गाडगेबाबांचं जन्मस्थळ शेंडगाव जे अमरावती जिल्ह्यामध्ये येतं, तिथे सुद्धा विकास आराखडा देवेंद्रजींनी घोषित केला होता। काय झालं ते विकास आराखड्याचं पुढे शेणगावमध्ये बघा काय परिस्थिती आहे। मागच्या काळामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये येऊन तत्कालीन अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 180 कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली होती। आज कृषी विद्यापीठाचा 10,000 एकरचा परिसर आहे, ते 180 कोटी दिले असते तर कापूस उत्पादक म्हणजे कापसावर वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्या असत्या विद्यापीठाच्या माध्यमातून। तुम्ही राहुरीला पैसा देता, तुम्ही कोकण विद्यापीठाला देता, तुम्ही परभणी विद्यापीठाला देता, पण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सुद्धा महत्वाचं विद्यापीठ आहे, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे। दोन्ही दिवस कापसावर चर्चा झाली नाही, त्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत चर्चा व्हायला दोन दिवसाची चर्चा वाढवावी आणि अधिवेशनाचा कालावधी 7-8 दिवसाचा वाढवावा। मराठी भी हो गया, मैं इसीलिए बोलने के लिए आया था, स्पेशल नहीं है। मी मोर्शी आणि वरुड भागामध्ये देवेंद्रजींनीच मोठा वाजा गाजा करून तिथे संत्र्यापासून म्हणजे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक फॅक्टरी आणली होती, वाजागाजा झाला, उद्घाटन झालं ना, आता काय आहे तिथे? आता हेच म्हणतात की ते नांदेडला गेलाय तो प्रोजेक्ट। प्रश्न असा आहे की 6 वर्ष लागतात साहेब, फळबाग उभी करायला 6 वर्ष लागतात। आज कोळशीचा प्रादुर्भाव झाला, काळ्या माशींनी संत्रा पोखरला, संत्री काळी पडली, आपला संत्रा बांगलादेशपर्यंत जात होता, बांगलादेशाने आयात बंद केली, त्याच्यामुळे हा संत्रा कोणी घ्यायला तयार नाही। आणि फळबाग उद्ध्वस्त नाही करणार शेतकरी तर काय करणार? शेतकऱ्याच्या आत्महत्येची कारणं शोधा ना, शेतकरी आत्महत्या करतोय, सर्वच नेते येतात भाषण देतात आत्महत्या थांबली पाहिजे, पण आत्महत्येची मीमांसा करा ना। मी आता दुपारी तुम्हाला भेटायला येणार, त्यावेळेस मी रामदेव बाबांनी कापसावर प्रक्रिया करून किती रुपये कमावले हे तुम्हाला सप्रमाण इथे दाखवणार आहे, आणि त्यानंतर मी पुढचं बोलणार आहे की इथे संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे असे हाल, कापूस उत्पादक शेतकऱ्याचे असे हाल, पण बुवा महाराज बाबांना केंद्र सरकार फंडिंग करून जर त्या प्रक्रियेवर मार्केटिंग करून लखपती करत असेल आणि आज शेतकरी जर इथं जीवाने जात असेल, तर मग हे हिंदुत्ववादी सरकार
या सरकारला आमचा प्रश्न आहे की शेतकरी वर्गामध्ये 80% शेतकरी हे हिंदू बहुल आहेत, त्यामध्ये फार कमी इतर समाजाचे असतात. मुस्लिम समाजाच्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य आहे, पण हिंदुत्वाचा शेतकरी हिंदूच आत्महत्या करतायत ना. मग हे आत्महत्या रोखण्याकरता कायमस्वरूपी उपाययोजना करा, या संत्राला योग्य भाव द्या, संत्रावर प्रक्रिया व्हावी असे उद्योग आणा विदर्भामध्ये. सर्व उद्योग तुम्ही तिकडे गुजरातला पळून नेताय, पण निदान इथल्या कॉटनला स्कोप मिळावा याकरता तरी साधारणपणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीतरी बोललं पाहिजे ना, केलं पाहिजे. आमची मागणी तर ही आहे की जिल्हा परिषदेच्या 3 पत्रे ताळपत्रीच्या किंवा सौर कंदिलाच्या योजना सरकारने बंद केल्या तरी चालतील, मात्र शेतीला कुंपण तरी द्या. मागेल त्याला शेततळे असा प्रकार होता ना आपल्याकडे, मागेल त्याला शेतीचं कुंपण आणि त्याला 60% सबसिडी कृषी मंत्र्यांनी जाहीर करावी या अधिवेशनामध्ये. 60-80% सबसिडीवर जर 2 एकराला कुंपण टाकायला 1 लाख रुपये खर्च येत असेल तर ते कुंपणावर 80,000 रुपये सबसिडी मिळावी. 20,000 रुपये शेतकरी खर्च करेल, 80,000 सरकार खर्च करेल, आणि निदान शेतकऱ्याची परंपरागत पिकं, जोड व्यवसाय जो शेतीला म्हणतोय आम्ही. इथे दूध संघ विदर्भात नाही, 11 जिल्ह्यामध्ये एकही दूध संघ नाही, 11 जिल्ह्यामध्ये एकही सुतगिरणी सध्या सुरू नाही. मोजक्या 1-2 सुतगिरणीचं उदाहरण देता येईल. नितीनजी गडकरींचा साखर कारखाना पूर्ती साखर कारखाना सोडला तर एकही साखर कारखाना इथे नाही, म्हणजे इथले उद्योग कला गेली, इथला रोजगार गेला, म्हणून विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला. आणि जे महात्मा फुलेंनी म्हटलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले, हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. आणि त्या अविद्येचं कारण यामध्ये आहे की आमचं अर्थकारण कोलॅप झालं. म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे, अधिवेशन 2 दिवसाचा फक्त चर्चेसाठी वाढवा, 8 दिवसाचा आठवडा पूर्ण होऊ द्या आणि नंतर त्या अधिवेशनाचं सूप वाजवा. नाहीतर उद्या थातुरमातुर अधिवेशन जर गुंडाळाल तर महाराष्ट्राच्या विदर्भाच्या जनतेला शेवटी यातून काही मिळालं नाही, हे अधिवेशन वांझोट ठरलं अशी त्यामागची चर्चा होणार आहे.